कोलंबी असा, केकडो असा, पडभर जेव्हा डेकर दिन गरक जावा कोणती घ्या 200 रुपये नॉर्मल हे सगळं 150 हे अमरकंद आहे का ह्या पण सुगमय आहे बघा हा चप्पा पण आहे शिरोटे सुद्धा आहे बघा फक्त 100 रुपये बांगडू नक्की लेवल सगळं मस्त लावलंय टी शर्ट ला ओली हळद आणि हळदीची पानं बघा 40 रुपयाला आहे मालवणी काजा नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन एक प्रवास मित्रांनो आज मी आलो आहे भांडूप पश्चिम इथे महाराष्ट्र नगर आहे ना 10 फुटी रोड तिकडे आहे ना मालवणी कोकणी जत्रा भरवण्यात आलेली आहे तर तीच आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि या जत्रेचा जी शेवटची तारीख आहे ती 12 मार्च आहे वेळ जी आहे ती आहे संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत तर चला तर मित्रांनो आपण आज जाऊया आणि एक्सप्लोअर करूया आज जे आहे ना तिथे डबल बागी भजन सुद्धा आहे तर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल लेट्स गो सॉफ्ट टॉयज आहे 100 रुपयाला आहे कोणतंही घ्या चप्पल पण आहे कशी 100 रुपयाला आहे बघा ही चप्पल बघा मोठ्यांची पण आहे आणि लहानांची पण आहे 100 रुपयाला सगळे स्ट्रीट वर बसलेले आहेत इथे ना पुस्तक आहेत 200 रुपये कोणतीही घ्या 200 रुपये कोणतीही घ्या 200 रुपये ए पी जे अब्दुल कलामची पण आहे चांगली चांगली पुस्तक आहेत तेव्हा अमिश त्रिपाठीचं पण आहे असा कोकण महोत्सव पूर्ण भरवण्यात आलाय आता आपण एक स्टॉल पाहूया काय काय पाहायला मिळतं आपल्याला काय प्राइस आहे ताई त्यांची 150 सगळ्यांची आणि हे वाला 350 विथ इयरिंग आहे ना ते छान आहे हो हो आता लग्नाचा सीझन पण चालू आहे ना हे नॉर्मली हे सगळे 150 आहेत का सगळे 150 आहेत नॉर्मली 50-150 अच्छा फक्त हे सोडले तर बाकी सगळे 100-150 असे वा खूप छान बघा पहिलं स्टॉल आहे एंट्री घेतल्यावर पहिलं स्टॉल आहे हे दुसरं स्टॉल आहे ना इकडे सगळं आयुर्वेदिक आहे दादा काय काय आहे आपल्याकडे सगळ्या याच्यावरती औषध आहे अच्छा आयुर्वेदिक औषध आहे अच्छा हे शताया वगैरे बनवतात ते ना ते ह्यानेच बनवतात ना ते हे काय हे अमरकंद आहे का हो अमरकंद आहे मणक्यातलं गॅप वगैरे साठी अच्छा मणक्यातलं गॅप आणि हे कसं म्हणजे याचा वापर कसा करायचा त्याची पावडर फॉर्म मध्ये पण भेटते अच्छा आणि तुम्ही अक्क पण घेऊ शकता पावडर दुधामध्ये घ्यायची हा 1 चम्मच रोज सकाळी कोमट दुधामध्ये आणि अक्क घेतलं तर रोज 1 कंद उकडून त्याची पेस्ट बनवून अच्छा सगळं आयुर्वेदिक आहे इकडे बघा ही पांढरीची काठी कशाला युज होते दादा ते शास्त्रामध्ये त्याच्याबद्दल असं लिहिलंय हा ती घरामध्ये ठेवलेली चांगली असते चांगली असते नेगेटिव्ह एनर्जी निघून जाते वगैरे येत नाही घरामध्ये काही लोक कोळला मानतात जसं साऊथ मध्ये ते नजर पट्टू बांधतात दरवाजाला निगेटिव्ह एनर्जीसाठी बरंच काही आवळा वगैरे पूर्ण जंगल मेडिसिन आहे दादाकडे हे बघा दुसरं स्टॉल आहे ना हे मच्छीचं आहे सुका मच्छीचं तर दादा काय आहे काय आहे तुझ्याकडे सुगमय आहे अच्छा आणि ही कशी 500 वाली सुका मच्छी ह्या पण सुगमय आहे ना मोठे मोठे आहेत ना सुगमय हा शेंगटी आहे बघा आणि हे काय हे कापे अच्छा सुगमयचे तुकडे गेलेले आहेत अच्छा आणि हे बांगडे आहेत बांगड्याचा कसा आहे या पॅकेट 100 रुपये अच्छा डोमी आहेत खापे आहेत अच्छा दांडे सुकट हा दांडे सुकट आहे जवळा आहे कर्दी आहे बोंबील कशी आहे बोंबील 100 रुपये
सगळ्या प्रकारची सुकी मच्छी आणि इथे हे बांगडे पण आहे बघा. हे बघा किंमत आहे बांगड्यांची 100 ला 6 आणि ते 100 ला 4. काय फरक आहे या दोघांमध्ये दादा? साईज मध्ये. अच्छा अच्छा. तिकडे ना कॅबलाच आहे बघा, हे सर्व कॅबलाच आहे. हे बघा आणि कॅबलाचा हलवा कसा आहे दादा? हा 100 रुपये पाव 120 पाव. आइए फणस का 120 का पैकेट है. नारियल तेल में कर दो ना, नावड़ाचा तेल में. हाँ तो इसको क्या बोलते हैं दादा? ये रोज कुकी. नहीं नहीं, ये वही बोलते हैं रोज कुकी. अच्छा, वो भी चावल का है, नारियल तेल में. हाँ ये अप्लम चप्लम को क्या कुछ तो बोलते हैं. अच्छा पम. हाँ वही पूछ रहा हूँ मैं, क्या बोलते भाई? ये मैंने खाया है इसलिए. तो बोला अच्छा पप्पन है. इसका क्या कॉस्ट है अच्छा का? 60 रुपयाचं पॅकेट आहे बघा. हे बघा, हे पण खूप छान वाटतं, तांदळापासून बनतं हे. ते बघा, हे पण तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला जस्ट दाखवतो. हे बघा, हे बघा अच्छा. हे मालवणी हॉटेल आहे इकडे. इकडे आपल्याला नॉन व्हेज आहे सगळं काय. आपण इकडे पाहूया या दादांकडे काय काय आहे. दादा खायचो तू? गाव खायचो? कुडाळचो. अच्छा, तर काय काय आणलं असं, काय काय बनवलं आज? बांगड्याची टिकला असा, कोलंबी असा, केकडो असा, मोठी कोलंबी सुद्धा, मटण, कोंबडी वडे, वडे आणि आपला चटपटी तोया. तर चायनीज मध्ये चिकन, या पण बनवला. वा, सुक्या चिकन असा वडे. अच्छा, चिपले पण आहे बघा. हे बघा, चिपले पण असं, जवळा मसाला, चिकन किमा, सर्व काय आहे. वजरी पण असा आणि ताटा वही, तर ताटा पण लायलेली असत. आणि ताटा ही कशी? हा 350 रुपये थाली. चिकन थाली 250 रुपये का? वा, चिकन सुक्का वडे आहेत हे 250 रुपये. आणि कोलंबी थाली पण आहे 350. बांगडा थाली आहे 250 रुपये. वाटभर जेव्हा डेकर दिन घराक जावा, तुमका नेवा, शेजाऱ्यांका नेवा, बाईल पोरांका नेवा, काय वयाचा नेवा, येवा येवा. कोकण आपलंच असा, कोकण आपलंच असा. हे बघा, इथे आपल्या दादा आहे ना, कोकणातून लोणचं घेऊन आले बनवून आपल्याला. दादा कोणतं कोणतं लोणचं? या आंब्याचा, या कोणता, लसणीचा, या लसणीचा, या आंब्याचा, मुगांबो. अच्छा, हा मिक्स सुद्धा, पापड, पापड पण आहेत बघा हे दादांकडे. आणि दादा तुझं गाव खायचो? वेंगुर्ला कोचरा. अच्छा, हे 80 च्या 3 पापड आहेत. अरे वा, हे बघा 3 पापड. आणि लोणच्याचं काय भावा? 70 रुपये. वा, या दादांच्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा. हा कोचऱ्याचे कोरगाव. घ्या. अच्छा, किती तारखेपर्यंत आहे दादा हे? 12 तारखे. आणि वेळ काय? संध्याकाळी 6, संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत, 10-11 वाजेपर्यंत. अच्छा, एक स्टॉल आहे बोकटे मसाले. हे पण कोकणातले आहे दादा, सगळे कोकणातले आहेत. आणि मालवणी मसाले दिले आहेत. आणि मसाले बनवून गेला की माणसा नुसते फसवतात मिरच्यांमध्ये, तर त्यासाठी तुम्ही असे रेडीमेड मसाले पण घेऊ शकता कोकणी माणसांकडनं डायरेक्ट. तर दादा काय भाव चाललो आता? 700 रुपये किलो मालवणी मसालो. अच्छा, एकदम धनधणीत. तिचे मेथीचे लाडू कसे आहेत दादा? 125 रुपये पाव किलो. आणि बघा काजू सुद्धा आहे. आपण दादा कोकणातला आहे आणि इथे सगळे मुकवास आहे. मुकवास आहे ना दादा? हा मुकवास आहे. आणि काय किंमत आहे यांची? 60 रुपये 100 ग्रॅम 600 रुपये किलो. अच्छा, 60 रुपये 100 ग्रॅम. दादा तू पण कोकणात आहे? खायचो गाव खायचो? वेंगुर्ल्याच. अच्छा, सगळे आपले कोकणातल्याच आहे. सगळे मुकवास आहे इकडे. हा हे पानाचे प्रकार आहेत ना हे? हा पानाचे प्रकार हे सुद्धा आलेलं आहे इकडे. आणि हे काय आहे? अच्छा, पान शॉर्ट आहे. अच्छा अच्छा. आणि अच्छा, हे पान शॉर्ट कसे आहे? 80 रुपये 100 ग्रॅम. कल्पना मसाले इकडे पण ना सर्व कोकणाचं आहे. चिरोटे सुद्धा आहे बघा. हे बघा चिरोटे.
आणि याची काय किंमत आहे? 50 रुपये. 50 रुपये पॅकेट आहे. पण मुकवास आहे या ताईंकडे. हे बघा मुकवासचं स्टॉल आहे इकडे पण. नमस्कार ताई, कसे आहात? बरे, तुम्ही? बस मजेत. काय किंमत आहे मुकवाची? मुकवास सगळे 60 रुपये 100 ग्रॅम आहे. 60 रुपये 100 ग्रॅम आहे. पान मसाला आहे 80 रुपये. अच्छा, पान मसाला 80 रुपये 100 ग्रॅम. वा, जलजीरा आवळा आहे, मधातला आवळा आहे, तो पण 80 रुपये 100 ग्रॅम. बरं बा. तिखट कैरी आहे, जिरा कैरी आहे. अरे वा. साई आर्या करून आहे आणि हे पण स्टॉल आपल्या कोकणातलंच आहे. आता कोक हा नाही नाही काही नको काही नको. वा, मसाल्यांचा आता 700 रुपये किलो. मालवणी मसाला ना यो मच्छी मसाला. हा, 600 रुपये किलो. यो घरगुती मसालो 800 रुपये. यो पण गरम मसालो 800 रुपये किलो. हळद 100 ग्रॅम 40 रुपये. अच्छा, वा. आणि या पोळीचा पिठा असा एक 80 आहे, एक 70 मसालावाला ना एक, आणि एक 26 साधा, आणि चटणी आहेत. आणि ते लाडू खायचे उकड्या तांदळाचे लाडू, ते कसे ते 10 रुपयाने एक नग. अरे वय वा वा, चांगला. आणि या खाजा 50 रुपये ना. काजू कसे? 200 रुपये. आणि आंबा पल्प 120 रुपये 220. आता आंब्यांचा सीझन चालू झालो आता, पण लय महागत. 1000-1500 रुपये डझन. हा, देवगडचे तर बघूक नको. थँक्यू. हे बघा मुक्काम पोस्ट मालवण, हे सुद्धा मालवणचेच आहे. आणि इकडे पण आहे. थाली कशी? 250. ही 200. ही 200 कोंबडी वडे. हे 250. यामध्ये भात येणार ना? बांगडा थाली आहे 300 रुपये. हे बघा कलेजी किमा, जवळा मसाला आहे. शिंपली पण आहे. शिंपली कशी? 200 रुपये. ही पूर्ण प्लेट अशी. अरे वा. सुगमय पण आहे 200 रुपये. हा गोड्या पाण्यातील खेकडा आहे का? अच्छा, 200 रुपये. आणि तो स्पेशल खेकडा मसाला 250 रुपये. बघा इथे ताई आहे ना, फ्रेश फ्रेश बनवत आहेत. बांगडा फ्राय फक्त 100 रुपये बांगडू. खायचो गाव खायचो? मालवण. मालवण मालवण देवबाग. आपल्या कोकणातले इथे आलेले आहेत तर नक्की या आणि बघा ताजे ताजे मासे खावा. नक्की या. हा, तुमच्या पुढ्यात तळून देतालो. घराक जावा. वा, गेम झोन पण आहे इकडे या साईडला. हे बघा हे सगळं इथे गेम झोन आहे. इकडे काय काय? हा, हे पण एक कोकणातलेच आहेत. हे दादा पण शेंगदाणा कुटाचा लाडू. हा, हो कसो? 80 रुपये. गुळ खोबरा वडी आहे. खोबरा वडी आहे. नाचणीचे पण लाडू आहेत ना? बघा नाचणीचे लाडू आहे, गुळ खोबरा वडी आहे, गुलकंद खोबरा वडी आहे ना. वा, हे काहीतरी नवीन आहे. हे 70 रुपयाला आहे. घरगुती मसाले आहेत ना आपले. लेवल सगळं मस्त लावलंय टी शर्ट ला. ऍडव्हर्टायझिंग स्वतः बनवतो. हा, स्वतः विकतो. अच्छा अच्छा. मालवणी मसाला आहे, कंडे मसाला आहे, गरम मसाला आहे. अच्छा, बिर्याणी मसाला आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि काय भाव? 800 रुपये किलो आहे. 800 रुपये किलो. मटन कंडे 800 रुपये किलो आहे. अच्छा, स्पेशल मालवणी 800 रुपये आहे. स्पेशल मालवणी 800 रुपये. 1000 रुपये किलो आहे. अच्छा, बिर्याणी मसाला आमच्याकडे स्पेशल. हा, बिर्याणी मसाला 1000 रुपये किलो आहे. अच्छा, 1000 रुपये किलो. चिकी पावडर आहे. हा, गावठी सेलमची हळद पण आहे. मच्छी फ्राय मसाला पण आहे. अच्छा, आणि डिलिव्हरी करता ना दा? डिलिव्हरी. अच्छा, आपला नंबर सांगा ना दादा. 9439878752. अच्छा, बंधू मसाले पोहे आहेत, तांदूळ आहे, टिपळ आहे, ओळी हळद. ओली हळद, ही ओली हळद आहे आणि ही हळदीची पानं. अच्छा, 70 रुपये अर्धा किलो. आणि हे बघा मुठ्याळ सुद्धा आहे.
मुठियाळा सगबत आहे सगबत आगोळा केशर वेलची शिरो भाई गोड रवा गोड शिरा गोड दूध अच्छा एकदम बारीक कलर येणार अच्छा इलायची इलायचीचा शिरा भाई अच्छा वा खूप छान वा दोन नंबर पत्त्यावर सगळं आहे तुम्ही आम्हाला त्या दुकानाला भेट देऊ शकता खाज्याचा पॅकेट कसा 40 रुपये 40 40 रुपये कणकोरीचा आहे वागद्या चांगला खाजा आहे अच्छा 40 रुपया 2 रुपये किलो नाही इथे देतो गावाची किंमत आहे इथे तीच किंमत ठेवली आहे बघा हे बघा 40 रुपयाला आहे मालवणी खाजा गाईड आणि शेंगदाणे लाडू शेंगदाणे लाडू 60 रुपये पॉकेट आहे 60 रुपये पॉकेट 60 आहे शेंगदाणे सेवाचे 60 आहे खडखडे 60 आहे खडखडे पण 60 आहे वा कुरमुरा लाडू 15 रुपये कुरमुरे लाडू 15 रुपये वा वा बरंच काही आहे बघा मिरची आहे ताक मिरची आहे हे बघा मिरची आहे आणि याची काय किंमत आहे 100 रुपये 100 रुपये 60 रुपये 100 ग्रॅम याची या नतीची 100 वाले 150 वाले अच्छा उघड्या 100 रुपये वा अच्छा हे कसे 150 100 रुपये वा बरंच काही आहे आणि सर्व रिझनेबल आहे आणि आवाज भरपूर येत असेल कारण समोरच्या आहे ना भजन चालू आहे डबल बाजू अच्छा भाजणी चकली आहे समोसा आहे शंकरपाळी आहे गव्हाची बिस्किट आहे आणि हे लहानपणाची बिस्किट आहे काय बघा आणि शंकरपाळी कोणती आहे गोडवाली आहे की नो गोडवाली हे बघा ताईंनी आपल्याला टेस्टलाही दिलेली आहे खुशखुशीत आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन बाय बाय